सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज़ टाइम एक शो चलता है। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पार्वती इंडस्ट्री इस्टेट समोर वॉटर टँकरचा अपघात, ड्रायव्हर जखमी। सांगली इचलकरंजीजवळ पार्वती इंडस्ट्री इस्टेट समोर वॉटर टँकरचा भीषण अपघात झाला असून ड्रायव्हर जखमी झाला आहे। घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की गजानन नलगे यांचा वॉटर टँकर पार्वती इंडस्ट्री येथे पाण्याची वाहतूक करिता टँकर K23-43-44 आहे। ड्रायव्हर दीपक मिटारे नेहमीप्रमाणे पाण्याचा टँकर घेऊन पार्वती इंडस्ट्री इस्टेट येथे घेऊन जात असताना अचानकपणे गाडीचा चेस तुटल्याने गाडीवर नियंत्रण सुटले असता मलगुंडा खरांडे राहणारे इचलकरंजी हे बेळंकी येथे देवदर्शनाला जात असताना त्यांच्या टू व्हीलरला जोराची धडक बसली। टँकर गाडीच्या दिशेने येताना दिसताच मलगुंडा खरांडे व त्यांच्या पत्नी प्रसंग सावधान दाखवून दोघांनीही गाडीवरून उडी घेतल्याने दोघांचाही जीव वाचला। टँकरच्या दोन्ही चाकाखाली खरांडे यांची मोटरसायकल गेल्याने टँकरचे व मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। परिणामी इचलकरंजी सांगली रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती। टँकरचे मालक गजानन नलगे तेथे आले असता अपघाताची पाहणी करून क्रेनच्या साह्याने टँकर हलवण्यात आला तर मलगुंडा खरांडे यांच्या मोटरसायकलचे नुकसान भरपाई देण्यात सांगितले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी।